फटाक्यांची आतषबाजी, कौतुकांचा वर्षाव, सजलेल्या गाडीतून प्रवास, सुहासिनींची ओवाळणी, पुष्पवृष्टी आणि रेड कार्पेट, हा कौतुक सोहळा आहे मालवणच्या दोन रत्नांचा। वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी सर्वोच्च स्थानी असलेल्या नीट परीक्षेत मालवणची पताका देशपातळीवर फडकवणाऱ्या मालवणातील दोन रत्नांचा दिमागदार सन्मान सोहळा शहरातील दैवज्ञ भवन इथे संपन्न झाला। आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते आशिष झंटे व जान्हवी लाड या गुणवंतांना मालवण शहरवासियांच्या साक्षीने गौरवण्यात आले। 2018 सालच्या 10वी परीक्षेत 100% गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आशिष व जान्हवी यांनी आता देशपातळीवर मालवणला सन्मानित केले आहे, हा योगायोग विशेष म्हणावा लागेल। मालवणचा सुपुत्र असलेल्या आशिष झांटे यांनी नीट परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम तर देशात 19वा क्रमांक मिळवला, तर कट्टा पराड येथील जान्हवी लाड हिनेही देशात 1488वा क्रमांक प्राप्त केला। लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली देशपातळीवरील अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत आशिष व जान्हवी यांनी मिळवलेले यश मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व सुवर्ण नोंद करावे असेच आहे। अगदी देशपातळीवरील मीडिया आशिषची नोंद घेत आहे। सर्व स्तरातून आशिष व जान्हवीचे कौतुक होत असताना या नवरत्नांचा त्यांच्या जन्मभूमीत भव्य दिव्य सत्कार व्हावा या उदात्त हेतूने आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या पुढाकारातून नागरी सत्कार सोहळा मालवण येथील दैवज्ञ भवन सभागृहात संपन्न झाला। सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यास आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्टे, डॉक्टर शशिकांत झांटे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, डॉक्टर शिल्पा झांटे, डॉक्टर अविनाश झांटे, विष्णू लाड, सौ वैष्णवी लाड, बाळासाहेब पंतवालावलकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेश अंधारी, साईनाथ चव्हाण, मनसेचे अमित इब्राहिमपूरकर, भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक मंदार केने, नितीन वाळके, अनंत पाटकर आदी व अन्य उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी कौतुकांचा वर्षाव करत आशिष व जान्हवी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सुदेश आचरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही विशेष कौतुक उद्गार व्यक्त केले। बाळासाहेब पंतवालावलकर, डॉक्टर शशिकांत झांटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। आशिष यांचे वडील डॉक्टर अविनाश झांटे यांनी हा सत्कार सोहळा नेहमी लक्षात राहील अशी भावना व्यक्त करत सत्काराबद्दल आभार मानले। जान्हवी हिची आई वैष्णवी लाड यांनी मालवणवासियांसाठी केलेले कौतुक आशिष व जान्हवी यांना पुढील यशाचे शिखर गाठताना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगितले। आशिष झांटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या या यशात
जय गणेश स्कूल मधील शिक्षकांचे मार्गदर्शन व आई वडिलांची दिशादर्शक साथ महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. इतर सर्वच मान्यवर व नागरिक यांचे विशेष आभार व्यक्त करत कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या वाक्यातून यशाचे गमक सांगितले. मला 11वीत एंटर केल्यापासूनच एम्स दिल्लीला ॲडमिशन हवं होतं, म्हणून माझा फोकस एम्स दिल्लीवरतीच होता. टॉप 50 मुलांना जनरल कॅटेगरीमधनं एम्स दिल्ली मिळतं, म्हणून 11वीपासून मी एम्सच्या डिरेक्शनने प्रिपरेशन केलेली. पण ह्यावर्षी नीट आणि एम्स मर्ज झाल्यामुळे नीटवरती फोकस केला आणि मला रँक पहिल्या 50 एक्सपेक्टेड होती आणि आय एम व्हेरी हॅपी की मला 19th रँक मिळाली आणि महाराष्ट्र स्टेटमधनं टॉप केलं. जान्हवी लाड म्हणाली, आज आमच्या यशाबद्दल सर्वजण देत असलेले प्रेम पाहून आम्ही भारावलो आहोत. असेच प्रेम कायम राहावे यापुढेही आमच्या कामगिरीने असे अभिमानास्पद क्षण तुम्हाला देत राहू असा विश्वास व्यक्त करत आभार मानले. कौतुक व सत्कार करण्याची संधी अनेक वेळा देणाऱ्या आशिष व जान्हवी यांनी देश पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करताना विशेष आनंद होत आहे. नीट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आशिषने मालवणचे नाव शिक्षणाच्या क्षेत्रात राज्यासह देशात उंचावले आहे. आशिषने मिळवलेले उत्तुंग यश मालवणसाठी अभिमानास्पद आहे असे कौतुक उद्गार आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. आणि परत या मार्गाने आपण
कॅमेरामन जुबेर खानसह अमित खोत मालवण.